आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देशात आणि राज्यात काल आणि आज भटजी आणि शेटजींचंच राज्य होतं. सत्तेतलं परिवर्तन घडवा, वामन मेश्राम. या देशात खूप वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि याला कारणीभूत राज्यकर्तेच आहेत. देशात आणि राज्यात काल जी मंडळी सत्तेत होती आणि आज जी मंडळी सत्तेत आहेत हे पाहिली की शेटजी आणि भटजीच आहेत. बहुजनांना सत्तेपासून दूर ठेवलं आहे आणि त्याचमुळं खूप वर्ष शेतकरी आत्महत्या हे सत्र संपलेलं नाही. ती परंपरा चालूच राहिली आहे. कर्जमाफी हा उपाय नाही. शेतीमालाला चांगली बाजारपेठ मिळायला हवी, दीडपट भाव मिळायला हवा, तरच माझा शेतकरी सुखी आणि समृद्धी होईल असं मत राज्य भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी कागलच्या गैबी चौकात शेतकरी परिषदेत बोलताना व्यक्त केले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार, राम सुरेश वर्मा, महेश खाडे, भगवान काटे, राजेंद्र भारत पाटील, अशोक कराळे, अनिल कुमार माने, वकील नीता मगदूम, श्यामराव पाटील, इंद्रजित खाडगे, अनिल गुरव, मनोज मगदूम, सागर कोंडेकर, उमेश पार्लेकर, सागर शिंदे, रुपेश वाघमोरे, अक्षय कांबळे, सुजित हेडगे व अन्य प्रमुख उपस्थित होते. कागलहून महानकारी न्यूज साठी राजेंद्र पाटील वंदुरकर.